त्याच्यावरती काहीतरी आपण तरलपणे विचार केला आणि कल्पना मांडल्या, पण ह्याच्यामधून एक गैरसमज असा होण्याची शक्यता आहे की जे अशा प्रकारचं प्रेडिक्शन आपल्या विज्ञान कथांमधून करत नाहीत त्या कथेला विज्ञान कथा म्हणायचं का? तर तोही भाग आपण नक्की लक्षात धरला पाहिजे की प्रेडिक्शन करणं हा विज्ञान कथेचा हेतू नाही. किंबहुना कुठल्याही प्रकारचा प्रचार करणं हा साहित्याचा हेतू राहतच नाही. 1928 साली बडोद्याच्या संमेलनामध्ये नचिम केळकर अध्यक्ष म्हणून गेलेले होते आणि तेव्हा त्यांनी केलेलं एक विधान फार चांगलं आहे की हेतू संशोधनाचा गुप्त पोलीस हा साहित्यामध्ये कधी जर असूच नाही आहे आणि असलं तर ते साहित्य नव्हे. म्हणूनसाठी नारळीकरांच्या पहिल्या काही कथांमध्ये त्यांनी विज्ञान सुलभतेने लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न केला. एवढंच नव्हे तर त्यांनी काही आकृत्या पण दिलेल्या आहेत ते विज्ञान समजून सांगण्यासाठी, परंतु हा त्यांचा सुरुवातीचा प्रयत्न होता आणि पुढे पुढे तो त्यांनी प्रवाह बदलला आणि ते प्रसिद्ध झाले की मोहन आज विज्ञान कथा लेखकांचे ते नायक आहेत. मगाशी सांगताना असं सांगितलं की नारळीकरांनी आपलं नाव बदलून सांगितलं, त्याची कथा मी थोडीशी पूर्ण करतो. 1973 साली मराठी विज्ञान परिषदेचं वार्षिक अधिवेशन मराठवाड्यातल्या जालन्याला झालं. त्याचे अध्यक्ष होते जयंत विष्णू नारळीकर. त्यांचं अध्यक्षीय भाषण त्यांनी आपल्या हस्ताक्षरामध्ये लिहून परिषदेकडे पाठवलेलं होतं आणि 74 साली त्यांना असं वाटलं का झालं. 73 साली त्यांच्या हस्ते त्या वर्षीच्या विज्ञान कथा स्पर्धकांना बक्षिसं मिळाली. ती कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये चमकून गेली की अरे आपण सुद्धा लिहू शकू का, आणि त्यांचे गुरु फ्रेड हॉईल हे प्रख्यात विज्ञान कथा लेखक होतेच, त्यामुळे त्यांनी लिहायला सुरुवात केली. आणि तुमच्या आमच्यासारखेच ते फार मोठे वैज्ञानिक असले तरी कुठल्या तरी एखाद्या विज्ञान विषयाच्या परिसंवादामध्ये एखाद्या कॉन्फरन्समध्ये कंटाळा येणं हा मनुष्य स्वभाव आहे. तसा त्यांना कंटाळा आला आणि मग जवळ दिलेलं जे पॅड होतं त्या पॅडवरती त्यांनी ही कथा लिहून काढली. त्या तिथं लिहून काढलेली कथा आहे आणि ती कथा 74 साली त्यांनी ज्या वेळेला पाठवली तेव्हा त्यांना असं वाटलं की आपण आपल्या हस्ताक्षरामध्ये लिहून दिली, भले नाव बदललं तर देखील परिषदेचे लोक हे ओळखतील की ही नारळीकरांची कथा आहे. बरं, आपण आपल्या नावाने उघडपणे दिली तर त्याचा काहीतरी एक दबाव परीक्षकांवरती येईल, तोही त्यांना नको होता. आणि आपण खरोखरी विज्ञान कथा लिहू शकतो का, सकस विज्ञान कथा लिहू शकतो का, हे त्यांना ताडून बघायचं होतं. आणि म्हणूनसाठी ती कथा त्यांच्या पत्नीच्या हस्ताक्षरामध्ये आली आणि त्याच्यामध्ये जयंत विष्णू नारळीकर ज वी ना त्या आद्याक्षरांची त्यांनी उलटा पालट करून ना वी ज नारायण विनायक जगताप अशी ही कथा पाठवली. आणि त्या कथेचे परीक्षक आमचा एक प्रघात असा आहे की एक परीक्षक हा साहित्यिक आणि एक परीक्षक हा वैज्ञानिक ठेवायचा, म्हणजे दोन्ही गोष्टींची छाननी त्याच्यामध्ये होती. तेव्हा भालभा केळकर हे त्याचे विज्ञानाच्या बाजू हे साहित्याच्या बाजूने परीक्षक होते आणि डॉक्टर आनंद माधव लेले हे त्यावेळेला नॅशनल केमिकल लॅबोरेटरीत संशोधक म्हणून काम करत होते ते दुसरे परीक्षक. आणि त्यांच्या मते ही कथा पहिली आली ती त्यांना कळवल्यानंतर मग त्यांनी कळवलं की ही कथा माझी आहे म्हणून आणि मग त्यांना तो पुरस्कार मिळाला वगैरे. त्याच्यानंतर मग एक एक लोक भाग घ्यायला लागले आणि आज दिसते ही सगळी विज्ञान कथाकारांची पिढीच्या पिढी त्याच्यामधून निर्माण झाली. डॉक्टर फोंडके असतील, लक्ष्मण लोंढे, सुबोध जावडेकर, निरंजन घाटे, मेघश्री दळवी अशा अनेक लोक निर्माण झाली. याच्यामध्ये आणखीन एक प्रयोग असा केला की 85 ते 90 पर्यंत त्यावेळेच्या फॉर्मॅटिव्ह स्टेजमध्ये असलेले हे सगळे लेखक नारळीकर पुण्यात असत नाही मुंबईत होते पण ते येत नव्हते, तेव्हा ही सगळी माणसं दर महिन्याच्या 3 रविवारी मराठी विज्ञान परिषदेमध्ये जमत असत आणि आपण गेल्या महिन्यामध्ये काय लिहिलं ते एकमेकाला वाचून दाखवायचे, त्याच्यावरती चर्चा व्हायची, टीका टिप्पणी व्हायची आणि त्याच्यामधून ते परत आपली कथा सुधारायची आणि नंतर मग ती वर्तमानपत्राकडे मासिकाकडे पाठवत असत असा हा एक रवी किरण मंडळासारखा क्लब त्यावेळेला होता. आणि त्यानंतर आत्ता अलीकडे आणखीन एक गोष्ट आम्ही अशी गेल्या वर्षी केली
की विज्ञान कथा लिहू इच्छिणाऱ्या तरुण लोकांसाठी, तरुण नव्हे कुणी यावं त्याच्यामध्ये, आणि तसे ते आले, यांच्यासाठी एक 4 दिवसाची कार्यशाळा आम्ही आयोजित केली. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने त्याला अनुदान दिलं आणि महाराष्ट्रातल्या 20 होतकरू कथा लेखकांना एकत्र जमवत त्यांच्याबरोबर 6 विज्ञान कथा लेखक हे आम्ही पूर्ण वेळ उपलब्ध केले. त्याच्यात डॉक्टर बाळ फोंडके, लक्ष्मण लोंढे, यशवंत देशपांडे, शिरीष गोपाळ देशपांडे, डी व्ही कुलकर्णी आणि मेघश्री दळवी. आणि 4 दिवस ते पूर्ण वेळ एकमेकाबरोबर होते. यांनी कथा लिहायच्या, त्या वाचून दाखवायच्या, त्याच्यावरती बाकीच्यांनी टीका टिप्पणी करायची, त्याचे 5-6 गट आम्ही केलेले होते. आणि ह्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर त्या लोकांनी आपणहून कथा लिहायला सुरुवात केली. त्यांना काही विषय दिले गेले आणि त्यांचा एक कम्प्युटरवरती, इंटरनेटवरती याहू ग्रुप स्थापन झाला आणि त्याच्यावरती ते लिहिलेल्या कथा पाठवू लागले. त्या कथा हे तज्ज्ञ वाचू लागले, त्याच्यावरती त्यांच्या कॉमेंट्स देऊ लागले.